महिलांना आरक्षण द्यावे ही सुरुवातीपासून काँग्रेसची भूमिका आहे आणि ही स्पष्ट भूमिका आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देण्याच्या संदर्भातला निर्णय काँग्रेसची सरकारांनीच घेतलेला आहे। त्यामध्ये राजीव गांधी जी असतील किंवा नंतर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात असेल, या दोन्ही पहिले 33% नंतर 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा निर्णय सुद्धा काँग्रेसच्या काळात झालेला आहे। हे विधेयक सध्या आणलेलं आहे, यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे। हे कधी लागू होणार याबाबत अजूनही केंद्र सरकारची भूमिका ही क्लियर नाही, स्पष्ट भूमिका केंद्र सरकारची नाही। आणि आमची भूमिका अशी आहे, आमच्या मॅडम सोनिया आमच्या नेत्या सोनिया गांधींनी पण हे विषय मांडताना सांगितलं आहे की हे काँग्रेसची सुद्धा स्पष्ट मागणी आहे की महिला आरक्षणाचं आरक्षण तात्काळ लागू करावं आणि विधेयकाची अंमलबजावणी त्वरित करावी, ही मागणीसुद्धा काँग्रेसनी आणि आमच्या नेत्यांनी केलेली आहे। त्याबरोबरच दुसरी मागणी केली की जातनिहाय जनगणना करावी, ही सुद्धा मागणी आम्ही आणि माननीय सोनिया गांधींनी सुद्धा ही मागणी केलेली आहे। कास्ट म्हणजे याच्याप्रमाणे सेन्सस करावं। दुसरं की या पलीकडे जाऊन या देशातील ओबीसीसाठी ज्या पद्धतीनं हे आरक्षण पुढे महिलांचं येईल, त्यावेळेस या आरक्षणामध्ये SC ST बरोबर OBCच्या महिलांनासुद्धा हे आरक्षण लागू करावं अशी मागणी एकमेव नेते आहेत ती काँग्रेसच्या नेत्या आहेत माननीय सोनिया गांधी, ह्या त्यांनी ही मागणी केलेली आहे। आणि म्हणून आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, SC हे लागू होईल त्यावेळेस। आता तर हा केवळ जुमलाच दिसतोय आणि पहिले तुम्ही मला मत द्या मग मी तुम्हाला महिला आरक्षण देतो, म्हणजे असं आहे की जेवण घालण्याच्या पूर्वी ज्याला जेवायला बोलवतो त्यांच्याकडून सगळं साहित्य मागून घ्यायचं आणि शिजवल्यानंतर मगायचं, हे आता मी तुम्हाला जेवू घातलेलं आहे, तर असं कधी होत नाही। पण ही भूमिका त्यांची आहे, म्हणून केवळ केंद्र सरकारने या संदर्भामध्ये घोषणाबाजी करण्यापेक्षा हा जर लागू केला असता तर लोकांचा विश्वास वाटला असता, म्हणून केंद्र सरकारचा हा एक नवीन जुमला आहे असं मी त्याला म्हटलेलं आहे। नाही, धनगर समाजांना चेतवलं कोणी? धनगर समाजाच्या ज्या मागण्यांना पूर्ण करण्याचं खोटं आश्वासन दिलं कोणी? कुठल्या सरकारने दिलं? खरं तर हे आंदोलन पेटवण्यापेक्षा ज्या लोकांनी तुम्हाला या स्टेजवर आणून ठेवलाय, तुमची फसगत केली आहे, त्यांना रस्त्यावर फिरू देऊ नका, त्यांना गावबंदी करा। खरं त्यावेळेसशिवाय हा प्रश्न सुटणार नाही। उपोषण करून आपला जीव घालवण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांना ज्यांनी तुमची फसगत केली त्या लोकांना तुम्ही धडा शिकवावा अशी आमची या निमित्तानं मागणी आहे। आणि शासनाने हे सर्व जे आंदोलन आता राज्यामध्ये OBC धनगर मराठा आणि या सर्व जी स्थिती निर्माण झाली याला हे आत्ताचं सरकार जबाबदार आहेत, यांनीच पेटवलेली सगळी मुद्दे आहेत आणि यांनीच त्याच्यावर मार्ग काढावा। कोणाला काय द्यायचं आणि हे आरक्षणाचा विषय संपवायचा ही सरकारची जबाबदारी आहे। राज्यात आणि केंद्रामध्ये बहुमताचं सरकार आहे। आता एकमेकाचे कंपडे फाडण्यापेक्षा, कोणाला लांडगा कोणाला कुत्रा कोणाला मांजर म्हणण्यापेक्षा एकत्र मिळून हत्तीचं बळ आणा आणि आरक्षण द्या। काय आता बैठकाचं सत्र सुरू झालं आहे, बैठका पुन्हा एक नवीन बैठक पुन्हा एक नवीन JR, यातून फायदा काय? शेवट असं आहे की केंद्र सरकारलाच अमेंडमेंट करायची आहे, ते केंद्र सरकारच्या हातात आहे। मागच्या वेळेस राज्य सरकारना नसतानाही अधिकार तो आरक्षणाचा निर्णय घेतला, तोच जर निर्णय केंद्राकडे पाठवला असता आणि केंद्र सरकारने घेतला असता आणि EWSच्या धर्तीवर ते आरक्षण दिलं असतं तर ते टिकलं असतं, पण ते केलं नाही। यांना फसगत करायची होती मराठा समाजाची, मराठा समाजाला बनवायचं होतं, बनवेगिरी करायची होती आणि ती फसगत केली त्यांनी, त्यात फसगत करताना यशस्वी झाले, पण आज ते पितळ उघडं पडलेलं आहे। आणि त्यामुळे हे काही आता प्रयत्न करतील तरी केंद्र
सरकार सर्वप्रथम मी ती भूमिका मानलेली होती कि आपण स्पेशल अधिवेशन बोलवलंय त्यामध्ये हे बिल आणावं हा निर्णय घ्यावा आणि अमेंडमेंट करावं। नाही आता मला तर 17 वर्ष काँग्रेस मध्ये येऊन झाले पण त्यांना किती वर्ष झाले तर कोण कुठे रुळलाय हे उत्तर जनता देईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।